कळ्ळें, चांगली बार्टर सिस्टम. आमी गोट दिवप, ताणें आमकां जाय तो तांदूळ, कितें वेपार पळय जाय तो दिवप, सारें दिवप, आनी उरतो तो थोडो पयसो दिवप, अशें बार्टर सिस्टमीन चालू आशिल्लें. आनी तो बेज घेवन बांदोडकारान स्वतंत्र जातरी आमकां वयर धाडचें पडटा, कॅश पयशे मेळना म्हणून हांगा फॅक्ट्री उबी केली. तो इतिहास खूब आसा तेजे फाटल्यान. आनी कितें जालें, आतां फॅक्ट्री चालू जाता तें घाणें आशिल्लें न्ही, आमच्या गांवांत मात स घाणें आशिल्लें. स घाण्यांतले आतां एकूच उरला तो चोरून करता. ही फॅक्ट्री जातरी आमचेर बंदन हाडलें, तुमी गोड करपाक जायना, रॉ मटेरियल कमी पडटा, कळ्ळें. सो घाणो तेन्ना चोरून, आतां तुमी महाराष्ट्रांतले हें हाडून हांकां कसो हें काडटा, काजू थंय अलावड ना, तशें चोरून खंय तरी गोड करप आनी आपले पुरते विकपा पुरते न्ही. हें चालू आजुनूय आसा, तूं आयल्यार दाखयता, फेब्रुवारी यो आमचे. हय, म्हणजे ताका FDA लावन दिली, आनी कोण लावन दिले, थंय निवळसाण आसना म्हूण लावन दिली, पूण थंय निवळसाण जी आसता ती तूं सारको पयल्यार सांगता थंय वेवस्थीत आसता. आनी आतां आतां तो इन्फ्रास्ट्रक्चर करप शक्य ना. तेन्ना कितें आशिल्लें, रानां उगडीं आशिल्लीं, रानांतलें जळावलां कूड जें हेका लागता आमकां, भट्टी लागता, तें फ्री ऑफ कॉस्ट मेळटालें. आज जरी एक घाणें हें आमचो एक घाणो करतलो, एक आदन करतलो जाल्यार जवळ जवळ 250 किलो लाकूड लागता. ऑर्गेनीक गोड जर विकतलो 125 ते 150 रुपये विकचें पडटलें, तें इकॉनॉमिकल वायबल जातलें. आतां म्हणजे काळाचो हें आनी हें घाणें काडटा, पूण घाणें हें जालें, आतां काडटा विकपा न्ही, फक्त ओन कन्झम्पशना पुरतें, कित्याक ट्रॅडिशनल सुमय आसा आनी पूर्ण ऑर्गेनीक आसता, ताका कॅमिकल कांय घालना, फक्त ही जी रानटी भेंडी आसा. गोडाचो सेपरेट आसता प्लांट, गोड वेगळो हेजे मळी ते हें करता न्हू, सल्फॉल ते हांगा ना, ते भायर व्हरता न्हू, ते पयले पणे म्हणून लोट मारली. एक्झॅक्ट कितें जालें, मॉलेसीस हांगा जर प्रोसेस केलो जाल्यार फॅक्ट्री फायदो जाता, आल्कोहोल हांगा काडले. पूण आल्कोहोल मॉलेसीस जे भायर उरपी आसा ते अंडरग्राउंड, आनी आमचे गोंयची मॉलेसीस ही एक नंबर चलताली. म्हणजे भायली जर 2500 आसली, आमचो रेट 3500 आसतालो, पूण दाखयतना हांगा तिनूच दाखोवप, तिनां सकयलूच दाखोवप. आनी अंडर अशे वेव्हार जावन खूब पेपरार पेपरार खूब घातलेले पयलींच्यान, कळ्ळें, पयलींच्यान हे सुरवात आसा. रिकवरी कमी दाखोवप, रिकवरी कमी दाखोवप, जर आमची 10-11 येता जाल्यार ती 8-7 आनी रोस भायर सोडप. शेतकरी आणि जास्तीत जास्त हेतून मातयांकच भितर गेले आणि शेतकरी म्हणून येवपना. खंयचीय सरकार किंवा काँग्रेस सरकार पळय, BJP सरकार पळय, करप कितें आता शेतकऱ्यांक, शेतकऱ्यांक कोणाच म्हणलो अशें, कोणा म्हणलें शेतकरी जगप कशें पळय, त्या खंय पयशे चड येता तांकां. पोट भरचें ना तितलेंच जातलें न्हू, बाकीच्यांचें कितें, हांगल्यान 10-20 किलोमिटर पयस कोणाचे उंचाचे मळ्या तेचे कितें, हा तेका कसलो फायदो, हांगल्लो तुमी तेका डिविडंड दिताले, तशेर दिताले. आनी जे कितें पळय घोटाळे जाले न्हू, तेजी कसलीच चौकशी कांय करप ना. घोटाळे ते सांगप, पयलींच बरे ते नाका नाका, ते फाटले फाटी वसो नये करून करून वाडत आहात. सुधारप कशें तेच समजना, आनी ह्या शेतकऱ्यांक जगप कशें. 22 ट्रकांचो फ्रॉड जालो, 22 ट्रक घेतनाचो फ्रॉड जालो, काय चौकशी ना जाले गेलो ना. बसया मातशे उदोवच्यान उबे तीन फावटी वेट करता, काट्यार बसयलो तो मनशाक आतां शेतकऱ्यांनी करप कितें. आमी येता हांगा बसता वयता, आमची देखभाल कोण घेयना, अशें बसता सर तुमी आतां शेतकऱ्यांनी कितें कोण करपाचें. आतां ही येदोळी परिस्थिती निर्माण आमच्या शेतकऱ्यांचेर येता जाल्यार सरकार ही सरकार चलयत कितें खरी. आमची चौकशी तेमी करपाक जाय, आमी सीएमा कडेन दुकान केले. अरे ते शेतकऱ्या पट कशें जावं, नाजाल्यार तुमी एक बंद करात, हे सरकार
इन्वेस्ट करा आमच्या खातीर शेतकऱ्यां खातीर कितें म्हणून की आमचो ऊस हो जो पळय आसा हो आमचे पोट ना काय शेतकरी हांव गेल्लो हेका कित्याक हाडला रे म्हणून तेंका आयता हेका कित्याक हाडला रे म्हाका घालो सोंग हाडला हे काँग्रेसचे गोमूत्र सोदचे पडटा आमचे आता राजकारण करू हांगा दाग पडले खरी घरां वयत वचपाक जाले आमगे घर म्हणलें तें आता तुम्ही किती दिवस झाले हांगा बसला आयच्यान सुरू केला आयआयडीचे आले आता तुम्ही आले न्हू वेळेवर पैसे मिळपाचे आणि आधारभूत किती असते उदळ सांगला अशत प्रभुदेस अशत प्रभुदेस आमच्या काणकोणा गावडोंगरी त्याने ऊस ऊसाक या फिल्डात घालपाक आमकां खूब यत्न केलो त्याचे दोन ट्रॅक्टर आसले आणि दोग जण ड्रायव्हर आसले इतले मशागत करताले आमकां करून दाखयी ते कशें करपाचे आणि आज आयच सरकार पळोवपाक गेलं ही फॅक्टरी पळय बंद पडली त्यांना आमच्या तकलेचेर इतकं ताण येयला शेतकऱ्यांचे म्हणून आम्ही आज हिंग बसला जाल्यार आमकां बसपाची परिस्थिती नाही ही फॅक्टरी म्हणजे जीवन जेव्हा भाऊसाहेब बांदोडकर हो कारखाना हाडलो गोंयात आमकां आमच्या खातीर हाडलो आणि हे आज वो कारखाना बंद उडून आम्ही किती करू सोदता हे उत्तर तांकां सरकाराकडचे मेळना पण आज तुमकां सरकार घडोवपाक डबल इंजीन सरकार म्हणटा डबल इंजीन सरकार एक्चुअली काँग्रेसी आमदार घेऊन सरकार बहुमत सिद्ध करून सरकार ना पण त्याचेर हांव उलोवंक सोदता हेजेर आमकां न्याय दी तुम्ही जसो न्याय घेला तसो आमकां न्याय दी हीच आमच्या सरकाराकडे आमची मागणी सरकार आता तुम्ही डबल इंजिन शेतकऱ्या कडल्यान पैसे हाडीत असता जाल्यार हे एका फॅक्टरीक लागून कितें हाडू शकना तुम्ही तुम्ही रस्त्याक लागून फ्लायओव्हराक लागून कोळशाच्या सगळ्या प्रोजेक्टाक लागून 5 कोटी 6 कोटी आता तुम्ही स्पोर्ट सिटीक लागून स्पोर्ट कितें जालें ते नॅशनल घेत तेका 2.5 कोटी मागले आता परत आणि रोडाक लागून कितले 170 कोटी येयला आणि हे चलोवपाक 10 कोटी सदी जाले चालू झाले न्हू हे कित्याक जायना फोन उडया मागीर आम्ही ते एक्वायर करतो कशें आसता जेन्ना जमनीचो तुझ्या जमनीचेर जेन्ना तुझे जीवन चलना तेन्ना ते जमनीचो व्हॅल्यू तुका लागून झिरो जाता तूं कितें करता कोणाक मोरो आमकां कांय नाका ती इकून उडयता आमच्या त्या वटेन बार्देसान आयज तुका 1 स्क्वेअर मिटर जमीन उरपाक मेळची ना तिसवाडेर बार्देसान कित्याक पयली म्हणल्यार शेतां सोंपयली तांदूळ दिवपाक चालू केले 1.5 हजार दिवपाक चालू केले 2 हजार दिवपाक चालू केले लोकांनी शेतां सोडली अशी सोडली आणि हे बेश्टे दिवंक ना ते दिले कित्याक फुडले फुडें जमीन सोडपाक जाय म्हणून ते 1.5 हजारान तांदूळ दिले लोकांनी सोडले आणि करोडांचे जमीन 1000 स्क्वेअर मिटर 1000 रुपये 2 हजारान घेतले आणि आयज त्याचो व्हॅल्यू करोड करून दवरलो विकताना लोकांनी 1000 रुपया मोपा एअरपोर्टाक लोकांनी 20 रुपया स्क्वेअर मिटरान जागो विकलो आयज थंय जमीन जाय जाल्यार 40 हजारान 50 हजार रुपया स्क्वेअर मिटर दिवपाक जाय 20 रुपयान विकलो 20 रुपयान आनी येदो व्हडलो डोंगर घेतलो 84 लाख स्क्वेअर मिटर 80% लोकांक अजून 1 रुपया मेळोंक ना कॉम्पेन 1 रुपया सुद्दां मेळोंक ना पयलीं कितें केलें शेता वयल्यान डिपेंडंसी घालली पोट शेताचेर आहा तें काडून उडयलें तुका दुसरे कडेन 8 हजार 10 हजार नोकरेक धाडले गेली जमीन जर जमनीर रोयता तेन्ना लोक कितें करता ते जमीन जेन्ना सरकार हात घालता तेन्ना तुज्या पोटाक चिमटो येतलो म्हणून तूं झगडटा जेन्ना तुजें पोट तेजेर नासता पळय तेन्ना ती पोट तिडक नासता झगडपाक वयताले वचो म्हणटा तूं सेम हे सिस्टमॅटीक इतले वर्सां चल्ला हे रातोरात करूंक ना हे फुडले तेंचो प्लॅन आहा फुडल्या 20 वर्सांक गोंय एकूच सिटी करपाची पयलीं गांवां मदीं डिस्टन्स आसले हो गांव मदीं कांय नगर आतां तूं हांगल्ल्यान तूं डायरेक्ट पेडण्या वच ना पेडण्याच्यान काणकोण वच घाट सोडल्यार सगळी कडेन घरां आहा
जॉईंट सगळं गाव जॉईंट खाली जमीन हुंडा दिवरोंग ना आणि कोण रावता कसले तुम्ही बिल्डिंग हाडटात कोणाक भरता हे कोणाचो कंट्रोल ना न्हू जे हे सगळे जर सांगपाक गेलं तात्पर्य इतलेंच की जेन्ना आम्ही तो बटन दामता पळय कितली वर्सां तो रॉंग बटन दामलो भाई माझो माझो पात्रांव म्हाका हे केला म्हाका रेशन कार्ड करून दिला माझ्या खानार हात दवरलो आमगेर जेवपाक येयलो आमगेर चवथीक येयलो म्हणून आम्ही मारीत रावले पळय बटन तेका लागून आयज हांगा बसले ते थंय राजा काय बसला आणि आमी हांगा भिकारी काय भीक मागता आमच्याच गोंयात जमीन आमची ऊस आमची फॅक्टरी आमची तरी आम्ही भिकारी थंय झाले न्हू कोणी ना पळय खंयचोय सरकार झालो जाल्यार सगळ्यांनी तेच केले न्हू पॉलिसीत ना न्हू बरोबर तेच न्हू रोकडे स्टॉप करता आम्ही हल्ले जाणा जाणा तुम्ही हल्ले न्ही वयर सकल मेळले तुमची मागीर बायटूय घेतलेली दिसता मिडिया फक्त फॅक्टरी लागून बरोबर तेच न्हू आमचो विषय कितें फॅक्टरी स्टार्ट जावपाक जाय फॅक्टरी फॅक्टरी बरी आसून कळमी उडयला म्हणजे मीस मॅनेजमेंटाक लागून तुम्ही सांगले पळय न्हू 10 कोटी घालून स्टार्ट केल्यार ते जाता तेन्ना 5 कोटी जाता 10 कोटी लागतात आता वयल्यान दुसरो येता तो तू रुपया घालू नका वयल्यान तुका 1.5 कोटी दिता रुपया दिवं नाका ते न्हू बाकी सगळे ते पीपीपी मॉडेलाचेर दिता ही कित्याक दिना बाकी सगळे हॉस्पिटल सुद्धा ते पीपीपी दिवपाक सोदता न्हू सगळेच राज्य कॉर्पोरेटाक दिल्यात तुम्ही हे कित्याक दिना आणि इथले असून असेंब्ली सुद्धा प्रश्न काढतात तुम्ही एक काढता बरोबर आता किती हा भाऊ पळय आता परत 2 तारीख असेंब्ली आहे त्यांची कसे झाला तुम्हाला सांगता हो ही हुकुमशाही होय झाल्या न्हू कितले तुम्ही असेंब्लीन भोंवू मारा कितले रस्त्याचेर मारा आमकां काय पडले आम्ही चिड्डून तुमकां वयतले गजाली हिंदुत्वाचे पूण आयज हिंदू हांगा रस्त्यार बसतात हांव म्हणटा तुम्ही हिंदुत्वाचे सरकार मरे जाल्यार हिंदू एकटोय रस्त्यार बसूंक हांवें आसलो आयज आ खुश आसूंक आयल्लो न्हू हिंदूंक काय रस्त्यार हाडटात तर तुम्ही जाल्यार खंयच्या हिंदूंची गजाली करता तुम्ही हिंदू सोडून सगळ्यांची बस्ती तुम्ही दवरले आ आणि हिंदू रस्त्यार आहा बोलते पार्टी गोय आणि जो पर्यंत मरे भाऊ पळय आता जेन्ना भाऊसाहेब बांदोडकर तो रिजनल पार्टीचो आता म्हण ती पाट पडल्या पूण तेन्ना तेजे विजन अशें आसलें की त्या विजनान शाळा जाले हेल्थ सेंटरां जाली व्हडली फॅक्टरी जाली हे विजन विजन आसलें लोकांक लागून कितें तरी करपाचे बहुजन समाजाचो उदरगत जावपाचे हे विजन आसलें जेन्ना ती पार्टी बहुजन समाजाच्या हातींतल्यान गेली थंयच्यान जे नाटक जावपाक तें जालें आनी ह्या सरकारांक तर बहुजन समाजाचे मात्र पडलें अजिबात मदीं दिपक आसले ना आनी लुटले सहकार मंत्री आसले तेन्ना सामके आसले ते आम्ही त्यांना पिकनिकेक बीन आमकां शाळेच्या हांगा हाडटाले आदलीच पिकनीक हांगा मागीर येत न्हू रे भुरगीं कितली भुरगीं असली पळोवप म्हणल्यार कितली एन्जॉय जावप हय तर हांव फॅक्टरीन बाबा साखर कशी तयार जाता मागीर दुसरी फॅक्टरी वचप भंय पॉल्युशन आसा एक सभा जाली एक भुरगो तरी आसा पयले आयले ते बावडे त्यांना पेंडेच्या तुम्ही सगळे गेले तितके आता 2 तारीख असा असेंब्ली परत आजच्या पेपर म्हणलं
भाई आता किती करतले हा सांगता तुमका. आता 2 एप्रिलान इलेक्शन हा. आता परत किती तरी गाजर दाखवतले, व्हडली व्हडली स्टेटमेंटा काढतले. त्यावटेन सुभाष फळदेसाय काढतलो, त्यावटेन हो काढतलो, त्यावटेन सीएम काढतलो. व्हडली व्हडली स्टेटमेंटा म्हणजे किने तरी आता परवाच जाता खंय. प्रत्येक वाटी लोक आता पळय मायनिंग चालू जाता जाता करून आता 3 वर्स जाली, आता जाता फाल्यां जाता करून पाड पडलेली केन्ना जातली देवा खबर. सेम हेचे न्हू, लोकांक दिसता की फुडल्या म्हयन्यान प्लांट जालो, हा फॅक्टरी चालू, हा ऊस लावपाक चालू करा, अशें दिसता न्हू. आता 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 फेब्रुवारी मार्चान अशी स्टेटमेंटां येतली की हे चालूच जालें, मे म्हयन्याच्यान तुमी लावपाक चालू करा, हा आणि आणि घर रावपाचे ना त्या मुळ्यात चला. तकली तकली ते राजकारणी तुका आणि सगळं स्टॉप करता झाल्या स्टॉप ते रावता झाल्यार कोरोना बी वाढता. हय हा रोखडो हे सारखे इलेक्शन झाले कोरोना बंद. हय इलेक्शन झाले कोरोना झालो, घरातल्या बाहेर सरून कोरोना चालू झालो, चालू झालो, चालू 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 झालो, चालू केलो, चालू केला तो बटन करतो थांबलो की कोरोना चालू बंद केलो की बंद. हा हे काय झाला, हिटलर शाही हा, हिटलर आसलो पळय तशें राज्य चाललं, देश चाललो. आवाज काढलो तुका पुलिसांचे धमक्यो, तुझ्या घरांत कोण तरी बसतलो, हे सगळें चाललां. फुडें खंय पावतलो देश आनी गोंय आमकांय खबर. न्यूज मेळ्ळे पूण रोखडे पावले. सरकार चिड्डिता, आमदाराक चिड्डिता आनी लोकांक चिड्डिता, मागीर तो गांव वयर सरप कसो सरतलो. प्रत्येक आमदाराची बोली हा, तुझे घे तू ओगी राव, तू लोकां खातीर उलोवपाचो ना. परत दिसय ना थोडे आमदार तर असे म्हणतात की तो थोडे म्हणतात ना आम्ही भाई तुझ्या खातीर काम केलं, तो म्हणतो फुकट केले, तू भोवताल तुका दिवंक ना, हा मागीर तोंड बंद. हा पळय आम्ही असेंब्लीन आता आहा पळय, असेंब्लीन आम्ही घालतात आमच्या सायडीच्या, कित्याक आमच्या आमकां तरी मार्ग तोच हा. हा परत आम्ही उलयता विरेशा कडे, विरेश बोरकर ते निवडून येईल ऑपोजिशन पार्टी जाऊन, पण ते मिनिस्टर असताना त्यांच्या बरोबर धालूक असणार बरोबर. पण तुम्ही बाहेर सरता असताना लोक किती 25-30-50 तरी लोक बाहेर सरतात, कित्या लोक बाहेर सरतात भाई. आमी चळवळ काही येले नाही, आम्ही ते राजकारण म्हणून पळयना न्हू, चळवळ म्हणून. आम्ही जर पैशांक लागून काम केलं जाल्यार भुरगे कित्याक घेवपाचे आमच्या वांगडा. आयज आम्ही येता म्हणजे भुरगे काम धंदो सोडून आपले कोण लीव मारले आणि कोण दुकानां बंद करून येयला, कित्याक बाबा येयला आमी कितें तरी करया. आमकां कोणाक हाडून पैशे दिवपाची गरज ना, अजून आमी जेवकूय ना, त्या फुडें अजून जेवतले, त्या फुडें परत आमी रावल्या म्हणजे कोण रांदल्या ती बायलां परत उपाशी उरली. चलयो आमी येता आमी आनी असेंब्लीन घालता आमच्या सायडीनच्यान. हय हय नंबर द्या गावटा.